आणि रेल्वेनं दुसऱ्या दर्जाच्या तिकीट दरात वाढ केली आहे. या तिकिटाचे किमान दर 5 रुपयांवर 10 रुपये एवढे करण्यात आले आहेत. प्रवासी भाड्यातली ही वाढ फक्त सर्वसाधारण तिकिटासाठीच झाली आहे. वाढलेले तिकीट दर लोकल ट्रेनसाठी लागू होणार नाहीत. त्यामुळे आता रेल्वेचं कमीत कमी तिकीट हे 10 रुपये इतकं असेल, जे पूर्वी 5 रुपये होतं. हे नवीन तिकीट 20 नोव्हेंबर पासून लागू होईल. प्लॅटफॉर्म तिकीट आणि प्रवासी तिकीट यांच्या किमतीत समानता असावी यासाठी ही वाढ केल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलंय. प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत आधी 5 रुपयांवर 10 रुपये करण्यात आली आणि त्यानंतर अनेक प्रवासी 10 रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याऐवजी 5 रुपयांचं जनरल तिकीट काढत होते. मात्र आता रेल्वेच्या नव्या तिकीट दरामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल असं रेल्वेला वाटतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.